नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण पाहणार आहोत पाच सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसटा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत बघा लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूयात अलीकडे भारताने कोणत्या देशाच्या कौकाज दोन हजार वीस या युद्धाभ्यासात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न आहे नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे असं तुम्हाला विचारलं बघा पृथ्वी निरीक्षण उपग्रह जो आहे तो अर्जेंटिनाचा उपग्रह आहे आणि तो स्पेसेक्सनं प्रक्षेपित केलेला आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे तीन स्पेसेक्स बघा स्पेसेक्सनं प्रक्षेपित केलेलं आहे आणि स्पेसेक्स ही एक एरोस्पेस कंपनी आहे जिची स्थापना दोन हजार दोनला ला झालेली आहे आणि संस्थापक आणि सीईओ आहेत इलॉन मस्क आणि हेडक्वार्टर आहे कॅलिफोर्निया यू एसमध्ये तर बघा इलॉन मस्क हे नुकतेच जगातील तीन नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत आणि त्यांनी मार्क जुकर बर्ग यांना पार्टीमागे सोडलेले आहे स्पेसेक्सबद्दल जर करंट अपडेट बघायचे झाल्या तर स्पेसेक्सनं काही दिवसांपूर्वी हा दक्षिण कोरियाचा उपग्रह उपग्रह जो आहे तो देखील अंतराळात यशस्वीरित्या सोडलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे अम्मा शहर नावाचे मोबाईल ॲप सुरू केले आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक ओडिसा बघा ओडिसा राज्य सरकारने नुकतंच अम्मा शहर हे मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे अम्मा शहर बरोबरच अजून एक नवीन ॲप व ते स्वच्छ शहर उडीसा हे देखील ॲप त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे ॲप दोन्ही ॲप लॉन्च केलेले आहेत उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आता बघा हे मोबाईल ॲप सुरू करण्या पाठीमागचा उद्देश काय आहे वित्तीय व्यवस्थापन व ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यासाठी हे दोन मोबाईल ॲप ओडिसाने सुरू केलेले आहेत तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक उडिसा आता बघा उडीसाने हे दोन लॉन्च ॲप लॉन्च केलेले आहेत तर हे आहे मॅपमध्ये ओडिसा त्याचे शेजारील राज्य बघा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर ओडिसाला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एकोणीसशे छत्तीस ला प्राचीन नाव बघा कलिंग असं होतं जिथं अशोका आणि कलिंग राज्यामध्ये भीषण युद्ध झालेलं होतं त्याच्यानंतर राजधानी भुवनेश्वर आहे राज्यपाल श्री गणेशी लाल आहेत आणि मुख्यमंत्री श्री नवीन पटनायक आहेत जे की बी जे डी म्हणजेच बिजू जनता दलचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे सत्तेचाळीस लोकसभेमध्ये एकवीस आणि राज्यसभेमध्ये दहा मेंबर्स आहेत ओडिसाचे भौगोलिक स्थिती जर बघायची झाली तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बरेच वेळेला परीक्षेला विचारलं जातं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बत्तीसावा क्रमांक लागतो त्याच यादीत केरळ पहिला बिहार छत्तीसाव्या म्हणजे लास्टच्या नंबरला येतो आणि महाराष्ट्र पंधराव्या क्रमांकावरती आहे प्रमुख नृत्यप्रकार बघा ओडिसी क्षेत्रफळाच्या बाबतीत आठवा क्रमांक लागतो एक नंबरवरती राजस्थान दोन नंबरवरती मध्य प्रदेश आणि तीन नंबरला महाराष्ट्र आहे लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर अकरावा क्रमांक लागतो एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला महाराष्ट्र आणि तीन नंबरवरती बिहार आहे बघा समुद्रकिनारा चारशे पंच्याऐंशी किलोमीटरचा समुद्र किमा किनारा लाभलेला आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त समुद्रकिनारा जो लाभलेला आहे तो लाभलेला आहे गुजरात या राज्याला जो की सोळाशे किलोमीटरचा आहे आणि महाराष्ट्राचं बघायला गेलं तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ज्याला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो त्याच्यानंतर बघा व्याघ्र प्रकल्प सतकोशी या व्याघ्र प्रकल्प तिथला प्रसिद्ध आहे बरेच वेळेला राष्ट्रीय उद्यान विचारलं गेलेलं आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि नंदनकनान राष्ट्रीय उद्यान ही दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रमुख नद्या बघा सुवर्ण रेखा महानदी आणि ब्राह्मणी चिल्का सरोवर बरेच वेळेला परीक्षेला विचारलं गेलेलं आहे चिल्का सरोवर हे ओडिसामध्ये आहे आणि जे की सर्वात मोठं खाऱ्यापाण्याचं सरोवर आहे भारतामध्ये आपला नेक्स्ट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच डॉक्टर एस पद्मावती यांचं निधन झाले त्या कोण होत्या असं तुम्हाला विचारलेलं आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार हृदयरोग तज्ज्ञ बघा डॉक्टर एस पद्मावती ज्या होत्या त्या भारताच्या पहिल्या कार्डिओलॉजिस्ट होत्या ज्यांना गॉड मदर ऑफ कार्डिओलॉजिस्ट या नावानं ओळखलं जात होतं त्यांचा जन्म जो झालेला होता तो एकोणीसशे सतराला झालेला होता आणि त्यांना एकोणीसशे सदुसष्टला ला पद्मभूषण आणि एकोणीसशे ब्याण्णवला ला पद्मविभूषण हे दोन पुरस्कार मिळालेले होते विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच आलेल्या मुडीच्या अहवालानुसार दोन हजार एकवीसपर्यंत कोणत्या देशावर कर्जाचा सर्वाधिक भार असेल असं तुम्हाला विचारले तर तुमचं योग्य उत्तर आहे तीन भारत बघा मुडीच्या अहवालानुसार दोन हजार एकवीस पर्यंत भारतावरती सर्वाधिक कर्जाचा भार असेल आणि मुडीज ही एक बॉन्ड क्रेडिट रेटिंग देणारी कंपनी आहे जिची स्थापना एकोणीसशे नऊला ला झालेली आहे आणि हेडक्वॉर्टर न्यूयॉर्कमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाला पुन्हा कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन मध्ये दाखल करण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक मालदीवला बघा मालदीव जो देश आहे तो दोन हजार अठरामध्ये मध्ये कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन मधून बाहेर पडलेला होता आणि त्याला नुकतंच आता कॉमनवेल्थ गेममध्ये सामील करण्यात आलेलं आहे तर बघा मालदीव हा स्वतःहून बाहेर पडलेला देश आहे कॉमनवेल्थ गेम्स मधून आणि मालदीव बरोबरच बांगलादेश आणि आयर्लंड हे दोन देश देखील स्वतःहून बाहेर पडले ले ले आहेत तर बघूया आता कोणते कोणते देश सस्पेंडेड आहेत कॉमनवेल्थ गेम्समधून नायजेरिया पाकिस्तान झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे चार देश जे आहेत ते सस्पेंडेड कंट्रीज आहेत कॉमनवेल्थ बद्दल जर बघायचं झालं तर स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासला हेडक्वार्टर हेडक्वॉर्टर लंडनमध्ये आहे आणि सदस्य देश आहेत चोपन्न बघा मालदीवची राजधानी जी आहे ती आहे माले राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली आहेत संसद तिथल्या संसदेला पीपल मजलिस असं म्हटलं जातं आणि स्वातंत्र्य मिळालं आहे एकोणीसशे पासष्टला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार एकशे एकवा क्रमांक लागतो त्याच्या आधीत भारताचा एकशे एकोणतीसावा क्रमांक लागतो आणि चलन जर बघायचं झालं तर मालदीवियन रुपिया हे तिथलं चलन आहे बघा मालदीवबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर मालदीव आणि मालदीव सोबतच श्रीलंकेला डब्ल्यू एच ओ नजण्या देश म्हणून घोषित केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बिग थॉट्स ऑफ लव नावाचं पुस्तक कोणी लिहिलं असं तुम्हाला तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन करण जोहर बघा करण जोहर यांनी नुकतंच बिग थॉट्स ऑफ लिटिल लव हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे ते जुळ्या मुलांच्या पालन पोषणावरती आधारित आहे आणि आजच्या सेशनमधला आपला लास्टचा क्वेश्चन आहे अलीकडेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन अविक सरकार बघा अविक सरकार हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत आणि पी टी आय जी आहे ती एक न्यूज एजन्सी आहे जिचं हेडक्वॉर्टर न्यू दिल्लीमध्ये आहे आणि स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसला झालेली आहेत बघा अविक सरकार हे नवीन अध्यक्ष झालेले आहेत तर माझे अध्यक्ष कोण आहेत माझे अध्यक्ष होते विजयकुमार चोप्रा आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे झार बोंबा किंवा झार्स बॉम्ब कोणत्या देशाने विकसित केला आहे असं तुम्हाला विचारलं होतं आणि बरेच जणांनी याचं कमेंट बॉक्समध्ये दे आन्सर देखील केल मेन्शन केलेलं आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन रशिया बघा रशियाने अलीकडेच झार बोंबा किंवा झार्स बॉम्ब हा हायड्रोजन बॉम्ब आहे तो विकसित केलेला आहे आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीही क्युरीज असला तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपण ते सॉल्व्ह करायचा ट्राय करूया आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद